पुराने से बोलो स्टी वगैरह वाला सब। अरे कितना लिखे भाइयों ने, क्या चाहिए सब मुद्दे पहले लेना पड़ेगा। आज असं झालं की संध्याकाळी 4 वाजता एक तोतला पेट्रोल पंपाजवळ एक इसम हा लोकांना दारू पिऊन हरवाच्या भाषेत शिबीगाळ करत आहे, अशी बातमी आमच्या भोकरदन नाका चौकी जी आहे तिथल्या अधिकाऱ्यांना मिळाली। तिथून आमचे खाडे नावाचे कर्मचारी त्या ठिकाणी काही अजून कायदेशीर प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्या ठिकाणी गेले आणि त्या माणसाला आवडण्याचा प्रयत्न केला असता त्या माणसांनी त्यांच्यावरच हमला केला आणि त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला। त्यानंतर आम्ही बळाचा प्रयोग करून त्याला आणलं चौकीला, चौकीहून त्यांना मेडिकल करण्यात आलं, ते दारू पिल्याचे आढळले आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं। त्या ठिकाणी आमचे जे कॉन्स्टेबल आहेत खारडे NPC नायक पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्या फिरे देऊन त्यांच्यावर 353 सरकारी कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा, 332 सरकारी कर्मचाऱ्यांवर हमला आणि दारू पिऊन असल्यामुळे सार्वजनिक ठिकाणी त्यांचं वर्तन असभ्य असल्यामुळे 85 मुदाका याप्रमाणे कारवाई केलेली आहे। सरकारी कर्मचारी असल्याची माहिती मिळते। हां, त्यानंतर हे समजलेलं आहे की ते सदर इसम हे नगर परिषद येथे इंजिनियर या पदावर कार्यरत आहेत।